विद्यार्थी मित्रांनो, छत्रभेट या अंतर्गत आपण विविध ऐतिहासिक स्थळांना भेटी देणे हेच पाहिलं आहे, परंतु काही कार्यालयात जाऊन त्या कार्यालयासंबंधी माहिती गोळा करणे याला सुद्धा छत्रभेटीमध्ये अनन्य साधारण महत्त्व आहे. आम्ही आमचे जे विद्यार्थी आम्ही तहसील कार्यालयाला भेट देण्यासाठी निघालेलो आलेलो आहोत, तर आम्ही छत्रभेटीसाठी काय काय पूर्वतयारी केली. छत्रभेटीसाठी अगोदर पूर्वतयारी करावी लागते, तर पूर्वतयारीसाठी आपण ज्या कार्यालयाला भेट देणार आहोत त्या कार्यालयासंबंधी माहिती जाणून घेण्यासाठी संपूर्ण प्रश्नावली तयार केली जाते. तर त्यासाठी आम्ही संपूर्ण प्रश्नावली तयार केली आहे. कामकाजासंबंधी आपल्याला जाणून घेण्यासाठी संपूर्ण प्रश्नावलीची गरज आहे. प्रश्नावली आम्ही तयार केलेली आहे. त्यानंतर आपल्याजवळ नोटबुक असावं लागते. म्हणजे नोटबुकमध्ये आपण दिलेल्या अधिकाऱ्यांनी संपूर्ण अधिकाऱ्यांनी जी उत्तरं दिली त्या अधिकाऱ्यांची उत्तरं आपण आपल्या डायरीत नोंदवून घेण्यासाठी एक नोंदवही आपल्याजवळ असणे अत्यंत गरजेचे आहे. त्यानंतर दुसरं साहित्य म्हणजे पेन. आपला पेन आपल्याजवळ पेन असणे फार गरजेचं आहे. त्यानंतर पेन्सिल आकृत्या नकाशे काढण्यासाठी आपल्याला पेन्सिलची गरजप्रमाणे थोड रबर आपल्याजवळ थोड रबर असणे फार गरजेचं आहे. थोड रबर त्यानंतर आपल्याजवळ फोटो कॅमेरा हे इत्यादी वस्तू आपण सोबत आणणे गरजेचं आहे. त्यानंतर आपण ज्या कार्यालयाला भेट देणार आहोत छत्रपतीची तयारी म्हणून संबंधित कार्यालयाची परवानगी घेणे अत्यंत गरजेचं आहे. त्यांची परवानगी घेऊन दिलेल्या वेळेत माननीय अधिकारी यांनी जी वेळ दिली त्या वेळेच्या अगोदर आपण तिथं उपस्थिती घेणे फार महत्त्वाचे आहे. त्यानंतर आपण ज्या कार्यालयात जाणार आहोत त्या कार्यालयाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. आपल्याकडून कोणत्याही वस्तूची तोडफोड होणार नाही किंवा कोणत्याही वस्तूची नासधूस होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण छत्रभेट देण्यासाठी पूर्वतयारी काय करावी याची आपण संपूर्ण माहिती आता मी तुम्हाला सांगितली आहे. जर तुम्ही छत्रभेटीसाठी निघाला असाल तर आपण पूर्वतयारी करणे फार गरजेचे आहे.